नमस्कार, मी ऋषिकेश शेलार भारत न्यूज मराठी HD मध्ये आपले स्वागत करतो. आणि आताची सगळ्यात हळहळ व्यक्त करणारी महत्त्वाची मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. अनाथाची माई सिंधुताई सपकाळ यांचं आज पुण्यात रात्री 8 वाजता निधन झालंय. दरम्यान पुण्यामध्ये रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान त्यांच्यावरती उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान सिंधुताईंनी ममता बालसदन संस्थेची स्थापना केली होती. अनाथ आणि बेवारस मुलांना त्यांनी आधार दिला होता. दरम्यान त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं होतं. एवढंच नाही तर 750 पुरस्कारांच्या त्या मानकऱ्या होत्या. दरम्यान त्यांच्या जाण्यानं अनाथ मुलं आता पोळकी झाली असं म्हटलं जात आहे.